नमस्कार मैत्रिणींना, आपलं स्वागत आहे पाककला मराठीमध्ये। मी तुम्हाला बटाट्याच्या चकल्या बनवून दाखवणार आहे। चला, चकल्या बनवण्यासाठी कोणकोणत्या साहित्याचा वापर करायचा आहे सुरू करूया चकली बनवणे। तर मी एक वाटी साबुदाणा घेतला होता, ही वाटी भरून मी साबुदाणा रात्री भिजत ठेवला होता, तो अशा पद्धतीने छान फुगलेला आहे। आता ह्या साबुदाण्याची आपल्याला घट्ट खीर शिजून घ्यायची आहे चकल्या बनवण्यासाठी। तर 3 बटाटे घेतलेले आहेत, आपल्याला हे बटाटे बारीक किसण्याने किसून घ्यायचे आहे। चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे 1 चम्मच। आता आपण खीर शिजवून घेऊयात। गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे। 1 वाटी साबुदाणा घेतला का, खीर शिजण्यासाठी आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, लगेच साबुदाणा टाकायचा आहे। पाण्याला उकळी आलेली साबुदाणा टाकायचा आहे, सर्व चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्यानंतर आपण लाल मिरची पावडर घालायची आहे। मिरची पावडर घालून मिक्स करून घ्यायचं आहे, सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे। अशा पद्धतीने मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। ही खीर आपल्याला 5 मिनिटं गॅसवर शिजून द्यायची आहे, मंदाचर ही खीर आपल्याला शिजून द्यायची आहे। 5 मिनिटं मी साबुदाण्याची खीर शिजून घेतलेली आहे अशा पद्धतीने। आता आपल्याला गॅस बंद करून याच्यामध्ये आपण बटाटे किसून घेतलेले घालायचे आहे। मिश्रण मी खाली उतरून घेतलेलं आहे, याच्यामध्ये मी हे बटाटे अशा पद्धतीने बारीक किसून घेतलेले। आपल्याला बटाटे बारीक किसून घ्यायचे आहेत, जर बारीक नाही किसले तर आपल्या चकल्या व्यवस्थित पडत नाहीत। अशा पद्धतीने बटाटे टाकून घेऊयात आणि मिक्स करून घ्यायचं आहे। खीर आपली छान शिजलेली आहे, प्रमाण आपलं बरोबर झालेलं आहे। 1 वाटी आपण साबुदाणा घेतला का, आपण 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। कसं खीर जास्त पातळ झाली तर चकल्या व्यवस्थित पडत नाही, अशा पद्धतीचं आपलं मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे। पाहू शकता तुम्ही, आता अशा पद्धतीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपल्याला याच्या लगेच चकल्या घालून घ्यायच्या आहेत। तर आपल्याला सोऱ्यामध्ये चकल्याचं मिश्रण भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। सोऱ्या व्यवस्थित मिश्रण भरून घेतले आहे, आता आपण चकल्या घालून घेऊयात। अशा पद्धतीने आपल्याला हात फिरून घ्यायचा आहे, पाहू शकता तुम्ही। अशा पद्धतीने मी 2 चकल्या घातलेल्या आहेत, अजून मी तुम्हाला घालून दाखवणार आहे, पाहू शकता। अशा पद्धतीने आपल्याला चकल्या घालून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने मी 7-8 चकल्या घातलेल्या आहेत, राहिलेल्या आपण सर्व घालून। अशा पद्धतीने मी सर्व व्यवस्थित चकल्या घालून घेतलेल्या आहे, पाहू शकता तुम्ही। एकदम छान आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत। आता ह्या चकल्या आपल्याला 2-3 तासानंतर एक बाजू व्यवस्थित वाळून घ्यायची आहे। ती बाजू पलटून आपल्याला 2 दिवस उन्हामध्ये चकल्या छान वाळून घ्यायच्या आहेत, पाहू शकता। आम्ही चकल्या 2 दिवस उन्हामध्ये छान वाळून घेतलेल्या आहेत। अशा एकदम आपल्या कडक चकल्या वाळलेल्या आहेत 2 दिवस उन्हामध्ये, आणि 1 वाटीमध्ये भरपूर चकल्या झालेल्या आहेत अशा पद्धतीच्या। एवढ्या माझ्या भरपूर चकल्या झालेल्या आहेत। आता मी तुम्हाला एक डिश भरून तळून दाखवणार आहे। गॅसवर तेल ठेवलेले गरम होण्यासाठी, तेल गरम झालेलं आहे तर आपल्याला चकल्या टाकायच्या आहे त्याच्यामध्ये, आणि झाऱ्याने अशा दाबून घ्यायच्या आहे म्हणजे छान मस्त फुलतात, अशा पद्धतीच्या फुलतात, पाहू शकता तुम्ही। छान चकल्या तयार झालेल्या आहेत। आता ह्या चकल्या 2 वर्ष टिकतात तुम्ही जर व्यवस्थित ठेवल्या, तर 2 वर्ष आपण उपवासाला खाऊ शकतो। तुम्ही पाहू शकता याच्यामधले बटाटे आणि साबुदाणा छान फुललेला आहे। तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे, अजून तुम्हाला तळून दाखवणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला दाबून घ्यायचं आहे। अशाच तुम्हाला एक डिशभर तळून दाखवणार, एक डिशभर मी तुम्हाला पाहू शकता, एक डिशभर मी चकल्यात तळून दाखवलेले आहेत। खूप सुंदर आपल्या चकल्या आलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही। एकदम छान आपले याच्यामधले साबुदाणा आणि बटाटे पण छान फुललेले आहेत।
आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत। असेच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। बाजूला बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।